आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रियतेने काम करून आपला बूथ अधिकाधिक मजबूत करावे असे आवाहन राज्याचे मंत्री तथा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. पनवेल मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हाच सर्वात मोठा पक्ष ठरेल, तसेच पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, घराघरात जाऊन महायुती सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन केले. तसेच लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक करत आगामी विधानसभा निवडणुकीत ही अशाच पद्धतीने काम करावे असे सांगितले. या बैठकीमध्ये जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे पत्र अमरीश मोकल यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. या बैठकीवेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार सुरेश लाड, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, उरणच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.